माझं नाव रघुनाथ दादा पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. मी आज इथं कार्यकारिणी आम्ही आयोजित केलेले, याचं कारण देशामध्ये शेती प्रश्नावर बरेच संभ्रमावस्था तयार झालेली आहे. एका बाजूला दिल्लीमध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या इतर भागामध्ये संभ्रमावस्था तयार होते. तेव्हा मोदी सरकारचे निर्णय हे शेतकरी विरोधी झालेले आहेत आणि याच्या संदर्भामध्ये जो काही आज विरोधी पक्षांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, याच्यामध्ये काँग्रेसचे गेल्या 50 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी शेतीचं वाटोळं केलं आणि आज काही सुधारणा होत असतील तर त्याला विरोध करतायत. याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवायला हरकत नाही, परंतु पूर्णपणे या कायद्यांना विरोध करणं आणि सुधारणांना विरोध करणं हे शरद जोशींच्या धोरणामध्ये बसत नाही आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी पूर्णपणे याचा सांगोपांग विचार करून शेतकऱ्यांनी काय दिशा घ्यावी या बाबतीतला निर्णय घेण्यासाठी ही कार्यकारिणी घेतलेली आहे. या संबंध महाराष्ट्रातील आमचे प्रमुख जिल्ह्याचे पदाधिकारी सगळे आलेले आहेत, सर्व महाराष्ट्रातील आहेत. हा एक दिवसाचा आहे, इथं काही आम्ही धरणे आंदोलन नाही आहे, हे विचारविनिमय करून आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या वेळेस मला माल विकायचा आहे आणि मी जर तो माल विकला आणि व्यापाऱ्याला माहिती की हा माल आता मार्केट जर ज्या वेळेस कमी प्रोडक्शन झालेलं आहे आणि भाव वाढायला लागले, त्याच्यावर कंप्लेंट व्हायची की कारण वस्तू नंतर मार्केट कमिटीचं आणणं आणि विकणं गरजेचं होतं, तू बाहेर विकू राहिलं म्हणजे हा व्यवहार बेकायदेशीर आहे, अशा स्वरूपाच्या सुद्धा काही घटना झाल्या. मग याच्यामुळे काय व्हायला लागलं, शेतकऱ्याच्या मनात अशी भीती होती की बाबा एक तर पैसा मिळत नाही सरकारकडे जमा केल्यावर, दुसरी गोष्ट व्यापाऱ्याकडे जसं व्यापारी अडचणी निर्माण करतो त्याला दिल्यानंतर तो व्यवहार पूर्ण करेलच का याची काही खात्री याच्यात नव्हती. कारण की आज आपण बरेच जण पाहतो, मी तर सातत्याने 25 वर्षात अशा खूप केसेस पाहिल्या की ज्याच्यामध्ये शेतकरी आपला कांदा देतो, तो आपला त्याला चेक देतो, कांदा विकून झाल्यावर तो पोस्ट डेटेड दिलेला चेक बाउन्स होतो आणि त्या माणसाला कोर्टात जाऊन ते केसेस करावं लागतात. आणि याला फक्त 138 सर्वसामान्य माणसाला ज्या चेकच्या केसेस कराव्या लागतात अशा केसेस याच्या माध्यमातून होतात, याच्या वेगळं काही होत नाही. आज जर बाग द्यायची म्हटलं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने कायदेशीर आधार तुमची बाग एखाद्या व्यापाऱ्याला देण्यासाठी कुठेही तरतूद नव्हती आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की एक्सप्लॉयटेशन व्हायचं, शेतकऱ्यांना तिळवणूक व्हायची की जर आम्ही व्यवहार केला तर जो व्यापारी सातत्याने आपल्याकडे येतोय तो कदाचित काही अंशी त्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षीच्या लालचनी का होईना प्रामाणिकपणे प्रयत्न करून पेमेंट करायचा. परंतु बऱ्याच वेळा आता असं व्हायला लागलं की मार्केटिंग झालं, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी अवेलेबल झाली, त्याच्यामुळे बाहेरचे लोक येऊन तुमचा माल विकत घ्यायला लागले, त्याचं कुठेही कंट्रोल नव्हतं. तर मग याच्यासाठीचा हा जो कायदा आणण्याचा खरा उद्देश होता की जी कंट्रोल कलम 3 मध्ये आणलेलं होतं, इसेन्शियल कमोडिटीच्या कलम 3 मध्ये जे कंट्रोल होतं ते काढल्यामुळं आता हा माल देशामध्ये कुठेही विकला जाऊ शकेल. म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं की याला एक चॅनलाइज करायला पाहिजे की याला एक चौकट असली पाहिजे, याला एक कुठेतरी कायदेशीर आधार असला पाहिजे. म्हणून हा कराराचा कायदा आणला आणि ह्या कराराच्या कायद्यामध्ये फक्त आणि फक्त शेतमालाच्या संदर्भातले करार होतील अशा स्वरूपाची तरतूद सर्वप्रथम या कायद्यात टाकली गेली. याच्यामध्ये कुणाची शेती गहाण ठेवली जाणार नाही, कुणाची